त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संघटक लांजाऊन आलेले दीपक पवार, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सचिव सन्माननीय सुशांतजी जाधव, त्याचप्रमाणे लांजा तालुक्याचे अध्यक्ष महाविकास आघाडीचं, तर त्याला वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आपल्या स्टँडने मात्र नक्कीच योग्य उत्तर देऊन प्रत्येक गावातला कार्यकर्ता त्यांचे लाईट बिल त्यांचे मीटर जोडून देण्याचं काम करेल एवढं मी त्यांना सांगतो. आपल्याला सगळं आवाहन करतो आणि या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे मी माझे दोन शब्द इथं थांबवतो. जय भीम, जय जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकर आगे बढो, प्रकाश आंबेडकर आगे बढो. या महाविकास आघाडीचा निषेध असो निषेध असो, शासनानं देऊन देखील या महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा मंत्री जसे काय आपण या महाराष्ट्राचे सर्व सर्व आवाज परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खिशात ठेवल्या बंधूनो, आणि खिशातून बाहेर काढण्याची जबाबदारी जनतेच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी स्वीकारले आणि घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून कमी वेळ सुद्धा आम्ही कॉल घेतला. ओके, कंदील आंदोलन केलेलं आहे त्याच्यावर आपलं काय म्हणणं? त्यांचं आताच आपल्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्या ज्या धोरणात्मक बाबी असतील त्याच्यासाठी आम्हाला ते ज्या धोरणात्मक निर्णयासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे ते आम्ही त्यातलं निवेदन पाठवू आणि त्यातले आमच्या स्तरावर जे काय कार्यवाही करायचे असतील त्याचा आम्ही अभ्यास करून त्या ठिकाणी त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. काय आहे तुमचं नेमकं आजचं आंदोलन आणि काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी आम्ही जाहीर निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की या आमच्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी जो विषय उचललेला आहे की महामारीच्या कोरोनाच्या काळामध्ये जो 50% वीज ग्राहकांना जो सबसिडीचा विषय मिळणार होता तो 50% सबसिडीचा विषय आज नेमका कुठल्या परिस्थितीमध्ये आहे? जर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 50% जर ऊर्जामंत्र्यांनी महाविकास आघाडीने जर सांगितलं होतं तर नेमका 50%चा वीज बिलाचा विषय आज का थांबला आहे? या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी प्रेस नोट या ठिकाणी MSEB इलेक्ट्रिक बोर्डाने जी प्रसिद्ध केली की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक MSME बोर्ड महाराष्ट्राचं हे त्या ठिकाणी 50% कंझ्युमरचं कोरोनाकाळी कोरोनाच्या महामारीमध्ये सोसायला तयार असेल तर मग नेमकं ही जी प्रेस नोट आहे ती लपवून ठेवले कुणी? आणि म्हणून आमची मागणी आहे की इथे असणाऱ्या वीज बिलाचा जो विषय आहे या वीज बिलामध्ये ज्या महाराष्ट्र शासनाने आणि ऊर्जा मंत्र्यांनी जे आम्हा बहुजनांना आश्वासन दिलं ग्राहकांना आश्वासन दिलं त्याची पूर्तता त्यांनी करायला पाहिजे आणि ती जर केली नाही तर याच्याही पेक्षा प्रत्येक बहुजन समाजातील लोकांना जिल्ह्यातील लोकांना कुठल्याही पद्धतीचं बिल भरू नका असं या ठिकाणी आमची मागणी आहे. काय नेमकी तुमची मागणी? या कोविडच्या ह्याच्यात जे काय ह्या वीज महामंडळाने जे बिलांचा भरमसाठ आकडेवारी वाढवलेली आहे ते वीज मंत्र्यांनी सांगितलं होतं की 50% आम्ही भरणार किंवा 50% आम्ही ग्राहकाकडून घेणार पण तसा कोणताही प्रकार होत नाही. ह्या हप्त्याभरात किंवा ह्या 15 दिवसात वीज मंत्र्यांनी सांगितलं की 50% पूर्ण तुम्हाला वीज बिल भरावं लागेल तर बाळासाहेबांनी घोषणा केली कोणत्याही ग्राहकाने वीज भरू नये आणि वीज मीटर कोणी कट करायला आलं तर आम्ही जोडण्यात प्रयत्न आम्ही जोडून देऊ. आमचंही प्रत्येक जिल्ह्यात असंच आंदोलन चालू झालंय की MSEBच्या विरोधात की ह्या मंत्र्यांनी जी काय घोषणा केली ती घोषणा राहिली कुठे? ह्या महामंडळाला वार्षिक महसूल उत्पन्न 33,000 कोटी आहे, मग ह्या 5 महिन्याचं 6 महिन्याचं वीज बिल जर माफ केलं तर फरक काय पडणार आहे? आणि म्हणून आम्ही MSEBला किंवा इथल्या राज्य सरकारला एक सूचना करतो किंवा एक अल्टिमेट देतो बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हे आंदोलन घेणार आहोत आणि घेत आहोत. जर वीज बिल माफ झालं नाही तर मग आम्ही इथं अतिशय तीव्र आंदोलन करू एवढंच आम्ही या सरकारला सांगतो.